महाराष्ट्राला एक नव्या युतीचं, नव्या राजकारणाचं आणि कार्यकर्त्यांच्या हिताचं काहीतरी चांगलं पाहायला मिळेल. किती दिवस कार्यकर्ते पक्ष संघटना मोठी करण्यातच आयुष्य घालवणार? प्रत्येकाला चांगले दिवस होण्याचे दिवस आले पाहिजे. आता तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलोय, आता आपण एकत्र येऊन एकत्र बसलो, एकत्र बोललो, एकत्र नियोजन केलं, एकत्र लढण्याची जर मिळून हिम्मत दाखवली तर ह्या सगळ्या संगी मनवादी प्रस्थापित जे जे काय असतील या बाबनी व्यवस्थेला आपल्याला चॅलेंज करता येईल. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, एकत्र यावं लागेल, एकत्र बसावं लागेल, एकत्र येऊन भूमिका घ्यावी लागेल. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि याच जयंतीला माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील, अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी, घाणेरड्या राजकारणापासून चांगल्या राजकारणाचा प्रवास, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी कुजबुज होती, चर्चा होती, जी बरेच दिवस एकमेकांच्या नेत्यांमध्ये आणि नेत्यांमधून महाराष्ट्रामध्ये चर्चा घोळत होती, ती म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची. मला असं वाटतं, अंधारात बसून प्रकाशाची चर्चा करत असताना इथल्या घाणेरड्या राजकारणावर सुद्धा आता बोललं पाहिजे. घाणेरड्या राजकारणाला मुठ माती दिली पाहिजे. मुठ माती देताना जुनं सगळं सोडूनच पुढे गेलं पाहिजे असं काही नाही, परंतु जे वाईट होतं, जे आपलं नव्हतं, जे समाजाचं नव्हतं, जे लोकांच्या हिताचं नव्हतं, ते टाळलं पाहिजे, ते वगळलं पाहिजे. आणि भविष्यात जर पुढे जायचं असेल, चांगलं काहीतरी करून चांगलं निर्माण करायचं असेल, तर नव्या पर्वाची जी नांदी असते ती राजकारणामध्ये तरी सध्या वेगवेगळ्या पटलावर पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा, सामान्यानं दिलेलं प्रतिनिधित्व आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी घेतलेली वेळोवेळी आक्रमक भूमिका, भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आपला राज्य, आपला देश, आपला माणूस हा स्वाभिमानानं जगला पाहिजे, हाच कदाचित प्रत्येकाचा हेतू, उद्देश किंवा मत असत. पण आमची मतं विकली जातात, आमची मतं आमची राहत नाहीत, आमची मतं कधी दुसऱ्याची म्हणजे दुकानदारी करतात, भांडवल करतात, आम्हाला कळत नाही. परंतु या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये महाराष्ट्राला आज एक सोनेरी वेगळी पहाट पाहायला मिळेल. फक्त ज्याची कुजबूज होती कि ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येत आहेत आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आले तर भाजपला जो फायदा होत होता, मताचं जे विभागणी होत होती, वंचित आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही एक राजकीय मोड बांधली होती सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांच्या सोयीनं, ती आता माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या एक राजकीय वेगळ्या चालीनं, पद्धतीनं, प्रकाराने आता ती सगळी मोठ व्यवस्थित बांधली जाईल. मतमतांतर असू शकतात, भूमिका वेगळ्या असू शकतात. भूमिका वेगळ्या असताना व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी, प्रस्थापित राजकीय व्यवस्था चेंज करण्यासाठी आणि ठराविक लोकांची मक्तेदारी जी विचारांमध्ये आहे, जी राजकारणामध्ये आहे, जी व्यवस्थेमध्ये आहे, सर्वसामान्यांना माणसांना प्रतिनिधित्व देणं माझ्या माहितीस तर आजपर्यंत शिवसेनेने केलं होतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. ठाकरेंना म्हणतील हो प्रस्थापित आजोबाचा वडिलांचा वारसा उद्धव ठाकरे चालवतात असं म्हणतील, पुढची पिढी आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने ती सुद्धा राजकारणात आली असं म्हणतील. पण त्यांनी ज्यांना मोठं केलंय,
शिवसेनेने ज्यांना मोठं केलंय त्यांचा कुणाचा जबाब आमदार खासदार मंत्री किंवा प्रस्थापित राजकारणी नव्हता। आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बहुजनांना मग ते दलित असतील पीडित असतील वंचित असतील शूद्र असतील अस्पृश्य असतील या सगळ्या समाज घटकाला प्रस्थापित व्यवस्थेच्या प्रवाहात आणणं, प्रस्थापित व्यवस्था म्हणजे जी वर्ण वर्चस्ववादाने जे जातीच्या उतरंडीमध्ये अत्यंत लांब फेकली गेली होती ही जात्री जातीची किंवा अस्पृश्यतेची उतरंड फोडून धर्मनिरपेक्ष समाज घटकामध्ये ती व्यवस्था अचानक प्रतिनिधित्वाच्या जोरावर एकत्र आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि ही काय सामान्य गोष्ट नव्हती। राजा वही बनेगा जो हकदार होगा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा। तर तुमच्या बापजादेने सगळं काय करून आलेत म्हणून तुम्हालाच म्हणायला पाहिजे थांबा आता ही दुकानदारी चालणार नाही। आणि मग हे सगळे कार्यकर्ते मग ते आंबेडकरांचे असतील किंवा ठाकरेंचे असतील, मी म्हणतोय महाराष्ट्राची लोक ज्यांना याच राजकीय नेत्यांकडे बघून राजकारण करावं असं वाटतं, मग कधी बंडखोरी होती कधी गद्दारी होती, पण दररोज येणारा सकाळचा सूर्य ज्या कवळ्या उन्हात बसून आपण चर्चा करतोय तो सूर्य त्या दिवसाची नवी पहाट घेऊन येतो जिथल्या प्रस्थापितांना माणसांना काहीतरी चांगली करण्याची एका बाजूला उमेद देत असताना जी ताबा मारून बसलेत त्यांना म्हणजे उद्ध्वस्त करण्याची किंवा त्यांना लांब ठेवण्याची सुद्धा परिभाषा बदलू शकतो। जे चांगलंय ते आम्हाला पुढे घेऊन जायचंय, जे चांगलंय ते आम्हाला पुढे घेऊन जायचंय आणि ते जात असताना काहीतरी चांगलं घेऊन जायचं म्हणून कदाचित आज स्मृतिशेष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्राला एक नव्या युतीचं नव्या राजकारणाचं आणि कार्यकर्त्यांच्या हिताचं काहीतरी चांगलं पाहायला मिळेल। किती दिवस कार्यकर्ते पक्ष संघटना मोठी करण्यातच आयुष्य घालवणार, प्रत्येकाला चांगले दिवस सोन्याचे दिवस आले पाहिजे। आता तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलोय, आता आपण एकत्र येऊन एकत्र बसलो एकत्र बोललो एकत्र नियोजन केलं एकत्र लढण्याची जर मिळून हिम्मत दाखवली तर ह्या सगळ्या संगी मनवादी प्रस्थापित जे जे काय असतील ह्या बाबनी व्यवस्थेला आपल्याला चॅलेंज करता येईल। त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, एकत्र यावं लागेल, एकत्र बसावं लागेल, एकत्र येऊन भूमिका घ्यावी लागेल। गट तट जाती उतरंडी अजून काही विचार हे आता थोडे आपल्याला समजून घेऊन वापरावे लागतील, पण एकत्र आल्याशिवाय एकत्र बसल्याशिवाय आणि एकत्र नांदल्याशिवाय परिवर्तन होत नसतं आणि ती नांदी आज महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळेल। म्हणून त्या बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत असताना महाराष्ट्र समृद्ध सुबलाम सुफलाम होण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध विकासासाठी जर चांगला निर्णय होत असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ते करत असताना मन सुद्धा मोठं पाहिजे। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय।